वेलकम स्टुडंट्स मागच्या लेक्चरमध्ये आपण सेन्सरी रिसेप्टार्स हा भाग पाहिला होता तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेन्सरी रिसेप्टार्स अंतर्गत जे एक्स्टेरो रिसेप्टार आणि इंटेरियर रिसेप्टार्स आहेत त्यापैकी एक्स्टेरो रिसेप्टार्स एक्सटर्नल इन्वयरमेंटकडून स्टिम्युलस रिसीव करणारे जे ऑर्गन आहेत त्यापैकी फोटो रिसेप्टार्स ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत म्हणजे विच आर सेन्सिटिव्ह टू द लाईट हे ज्यांच्यामध्ये आहेत त्या स्ट्रक्चरचं त्या ऑर्गनचं आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो ऑर्गन म्हणजे आय द आईज आर अ पेअर ऑफ सेन्सरी ऑर्गन ऑफ विजन ज्याच्यामुळे आपल्याला दृष्टी प्राप्त होते असे जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ते म्हणजे आईज आहेत ज्यांची पेअर दोन आहेत बरोबर देन पोझिशन दे आर लोकेटेड इन द ऑर्बिट ऑफ द स्कल स्कलचा जो भाग आहे त्यामध्ये फ्रंट साईडला जे दोन ऑर्बिट नावाच्या कॅव्हिटीज आहेत त्या ऑर्बिटमध्ये हे दोन आय वेल प्रोटेक्टेड असतात ईच आय इज स्पेरिकल ऑर राऊंडेड अँड दॅट इज कॉल्ड ॲज आयबॉल आता ह्या आयचं स्ट्रक्चर स्पेरिकल आहे गोलाकार आहे आणि त्यामुळे ह्याला आयबॉल असं देखील म्हणतात द आईज आर विथ आयब्रोज अप्पर अँड लोअर आय लिड्स विथ आय लॅशेस अँड द लॅक्रिमल ऑर द टीयर ग्लँड आयच्या स्ट्रक्चरसोबत आणखी काय काय आहेत आयब्रोज आहेत आयब्रोज भुवया ज्यांना आपण म्हणतो अप्पर अँड लोअर आय लिड्स पापण्या आणि त्यांच्यावर असणारे आय लिड्स म्हणजे डोळ्यांची उघडझाप करणार करणारे जे स्ट्रक्चर आहेत ते आणि लॅशेश म्हणजे त्यावर असणाऱ्या पापण्या सोबतच आतल्या बाजूला लॅक्रिमल किंवा टिअर ग्लँड ज्याला आपण अश्रुग्रंथी असं म्हणतो त्या ह्या आईच्या स्ट्रक्चरसोबत आपल्याला पाहायला मिळतात आयबॉलच्या लॅटरल साईडला दोन्ही आयबॉलच्या लॅटरल साईडला असतात द मूवमेंट ऑफ आयबॉल विद इन द ऑर्बिट इज कंट्रोल्ड बाय सिक्स सेट्स ऑफ मसल्स ह्या आयबॉलची मुवमेंट आपण पाहतो आपला हा जो डोळा आहे वरच्या बाजूला खालच्या बाजूला मध्ये बाहेर किंवा गोलाकार हा आपल्याला वेगवेगळ्या दिशेने फिरवता येतो आणि ही मुवमेंट करण्यासाठी या ठिकाणी सहा मसल्स या प्रेझेंट असतात आपण क्रॅनियल नर्व शिकत असताना पाहिलं होतं की कि ऑक्युलोमोटार किंवा पॅथेटिक ह्या ज्या नर्व आहेत अब्ड्युसन्स तर ह्या ज्या नर्व आहेत या आयबॉलच्या मसल्सला सप्लाय करणाऱ्या नर्व्ज आहेत वॉल ऑफ द आयबॉल इज मेडअप ऑफ थ्री लेअर्स आय आय हे स्ट्रक्चर किंवा आयबॉल हे तीन लेअरने बनलेले आहे ले फर्स्ट वन इज क्लेरा सेकंड वन इज कोरोइड अँड थर्ड वन इज रेटिना एक एक स्ट्रक्चर पाहू आपण पहिलं आहे स्क्लेरा इट इज द आउटर मोस्ट लेअर दॅट इज मेड अप ऑफ डेन्स फायब्रो इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू विथ कोलेजन फायबर्स स्क्लेरा हे आउटर मोस्ट स्ट्रक्चर आहे जे फायब्रोइलास्टिक कनेक्टिव टिश्यूपासून बनलेले आहेत आणि यामध्ये टफनेस येण्यासाठी कोलेजन फायबर्स हे प्रेझेंट आहेत इट प्रोव्हाइड अटॅचमेंट टू द आयबॉल मसल्स या स्क्लेराचं काम म्हणजे आयबॉलच्या ज्या मसल्स आहेत त्यांना अटॅचमेंट देण्यास त्या मदत करतात आता या स्क्लेरावर कॉर्निया हे स्ट्रक्चर आहे द इंटेरियर थिक ट्रान्सपरंट पार्ट ऑफ स्क्लेरा इज कॉल्ड ॲज कॉर्निया या स्क्लेराचा समोरच्या बाजूनी असणारा थोडा थिक आहे परंतु ट्रान्सपरंट बरोबर आहे ज्याला आपण बुबुळ असं म्हणतो हा ट्रान्सपरंट भाग जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॉर्निया कॉर्निया इज स्लाईटली बल्जड आउट फॉर फोकसिंग लाईट ऑन द रेटिना बाकी स्क्लेरासोबत जर तुलना केली तर कॉर्नियाचा भाग हा थोडासा पुढे आल्यासारखा बल्जिंग झाल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा पर्पज म्हणजे जे लाईट रेज आहेत ते प्रॉपर फोकस व्हावेत रेटायनावर ते, ते प्रॉपर फोकस व्हावेत म्हणून तो भाग पुढे आल्यासारखा आहे द स्क्लेरा इज प्रोव्हाइडेड विथ ब्लड व्हेसल्स बट द कॉर्निया इज डिवॉइड ऑफ देम स्क्लेरा हा जो भाग आहे यामध्ये ब्लड व्हेसल्स आपल्याला पाहायला मिळतात परंतु कॉर्निया जो आहे यामध्ये मात्र ब्लड व्हेसल्स या नसतात किंवा त्या ॲब्सेंट असतात न्यूट्रिशन ऑफ कॉर्निया इज डन बाय ॲक्वेस ह्युमर अँड लॅक्रिमल सिक्रेशन्स मग जर कॉर्नियाला ब्लड व्हेसल्सचा सप्लाय नाही तर मग ह्याचं न्यूट्रिशन हे कशाने आहे तर द न्यूट्रिशन ऑफ कॉर्निया इज डन बाय ॲक्वेस ह्युमर ॲक्वेस ह्युमर नावाचं एक फ्ल्युड आहे जे कॉर्नियाच्या पाठीमागच्या बाजूला आहे त्याच्याद्वारे आणि जे लॅक्रिमल ग्लँडचे सिक्रिशन्स आहेत त्यांच्याद्वारे कॉर्नियाचं न्यूट्रिशन हे होत असते कंजक्टायवा आणखी एक ह्या हा जो कॉर्निया आहे या ठिकाणी ब्लड व्हेसल्स या ॲब्सेंट असतात आणि त्यामुळे जेव्हा कॅट्रॅक्ट असेल ग्लुकोमा असेल किंवा आयच्या ज्या सर्जरीज करायच्या असतील तर त्यावेळेस कॉर्नियावरून कट घेता येतो कारण त्या ठिकाणी ब्लड व्हेसल्स या नसल्यामुळं त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीची ब्लिडिंग ही होत नाही देन कंजक्टायवा द एक्सपोजड पार्ट ऑफ स्क्लेरा अँड एंटायर कॉर्निया इज कवर्ड बाय द ट्रान्सपरंट कवरिंग कव्हरिंग कॉर्डाज कंजेक्टायवा आता हा जो आपल्याला आयबॉलचा जो, आप जो भाग आहे हा पूर्णच्या पूर्ण आपल्याला दिसत नाही जेवढ्या दोन पापण्यांमधून जो गॅप आहे तेवढाच भाग आपल्याला दिसू शकतो आणि हा जो एक्सपोज होणारा भाग आहे स्क्लेराचा आणि कॉर्नियाचा कॉर्नियाचा मात्र संपूर्ण भाग हा एक्सपोज होता असतो त्यामुळे संपूर्ण कॉर्निया आणि एक्सपोज असणारा स्क्लेराचा भाग हा ट्रान्सपरंट मेम्ब्रेनने कव्हर केलेला असतो त्याला म्हणलं जातं कंजेक्टायवा अँड फंक्शन इट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन टू द कॉर्निया ह्याचं काय फंक्शन आहे तर स्क्लेरा कॉर्निया ह्यांचं प्रोटेक्शन करणं कॉर्नियाचं लुब्रिकेशन करणं तो कोरडा पडू नये त्यामुळं लुब्रिकेशन करणं हे या कंजेक्टायवाचं महत्त्वाचं काम आहे देन सेकंड लेअर इज कोरॉइड विच इज ऑल्सो कॉल्ड ॲट युविया इट इज मिडल लेअर इट इज व्हॅस्क्युलर अँड पिगमेंटेड लेअर मिडल आहे मधल्या बाजूला व्हॅस्क्युलर आहे ब्लड व्हेसल्स या ठिकाणी पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे ही पिगमेंटेड लेअर आहे या ठिकाणी आपल्याला कलरिंग एजंट पाहायला मिळतात इट इज नॉट अ कंप्लीट लेअर अँड इट कॅन बी डिव्हायडेड इन टू थ्री रिजन्स ही स्क्लेरासारखी कंप्लीट लेअर uh, नाही आहे याचे तीन भाग पडतात पहिला आहे कोरॉइड प्रॉपर देन इज द सिलियरी बॉडी अँड थर्ड वन इज द आयरिस तर त्यापैकी कोरॉइड प्रॉपर आपण पाहू इट लाईन्स द स्क्लेरा स्क्लेराच्या पाठीमागच्या बाजूने सपोर्ट करणारा भाग कोरॉइड प्रॉपर आहे इट इज पिगमेंटेड पार्ट सो इट प्रिव्हेंट इंटरनल रिफ्लेक्शन आता हा पार्ट पिगमेंटेड आहे कारण जे येणारे लाईट रेज आहेत आतला सगळाच भाग हा ट्रान्सपरंट आहे जसं कॉर्निया आहे त्यानंतर लेन्स आहे ॲक्वेस ह्युमर किंवा विट्रेस ह्युमर तर हे सगळे भाग जे आहेत ट्रान्सपरंट आहेत आणि या सगळ्या ट्रान्सपरंट भागामुळं इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट होऊ नये म्हणून ही लेअर का जी आहे ही पिगमेंटेड आहे कलर्ड आहे द ब्लड व्हेसल्स ऑफ कोरॉइड दे प्रोवाइड न्यूट्रिशन अँड ऑक्सिजन टू द रेटायना आता ह्याचं महत्त्वाचं काम काय आहे की यामध्ये असणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत ह्या रेटिना जी सगळ्यात आतली लेअर आहे तिला न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन पुरवण्याचं काम करते देन सिलियरी बॉडी इट इज अ थिक मस्क्युलर रिंग लाईक स्ट्रक्चर ॲट द जंक्शन ऑफ कोरॉइड अँड आयरिस आयरिस आणि कोरॉईड यांच्या दोघांच्या जंक्शन पॉईंटवर असणारे मस्क्युलर रिंग स्ट्रक्चर म्हणजे सिलियरी बॉडी आहे इट्स इपिथिलियम सिक्रेट्स ॲक्वेस ह्युमर ह्याचं जे इपिथिलियम आहे याच्याद्वारे ॲक्वेस ह्युमर नावाचं फ्ल्युड हे तयार केलं जात असते जे आपण पाहिलं की कॉर्नियाचं न्यूट्रिशन करत असते देन सस्पेन्सरी लिगामेंट्स या सिलियरी बॉडीपासून तयार होतात दीज आर अटॅचड टू सिलियरी बॉडी आणि तिथून ते लेन्सपर्यंत जातात दॅट होल्ड द लेन्स लेन्सला प्रॉपर पोझिशनमध्ये ठेवणे कारण लेन्सच्या पाठीमागच्या आणि समोरच्या दोन्ही बाजूने लिक्विड मीडिया आहे तर मग यामध्ये लेन्स हा फ्लोट होऊ नये त्यामुळे तो प्रॉपर पोझिशनला फिक्स राहावा म्हणून सस्पेन्सरी लिगामेंट्स हे सिलियरी बॉडी पासून निघतात आणि लेन्सपर्यंत ते अटॅच असतात ज्यांच्यामुळे ते लेन्सला प्रॉपर पोझिशनमध्ये धरून ठेवतात होल्ड करतात द लिगामेंट्स अँड मसल्स ऑफ सिलियरी बॉडी हेल्प इन द ॲडजस्टमेंट ऑफ साईज ऑफ लेन्स हे जे सस्पेन्सरी लिगामेंट आहेत किंवा सिलियरी बॉडीच्या ज्या मसल्स आहेत त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे लेन्सला धरून ठेवणे हे तर आहे सोबतच जसे लाईट रेज येतील त्यानुसार लेन्सला अकोमोडेशन करावं लागते ॲडजस्टमेंट करावी लागते त्याच्या साईजमध्ये आणि ही ॲडजस्टमेंट करण्यासाठी जी फ्लेक्झिबिलिटी यावी लागते तर त्यामध्ये हे लिगामेंट आणि मसल्स हे मदत करत असतात देन थर्ड पार्ट इज द आयरिस द व्हॅस्क्युलर पार्ट ऑफ कोरॉइड दॅट इज प्रेझेंट ॲट द जंक्शन ऑफ स्क्लेरा अँड कॉर्निया इट फॉर्म्स अ थिन कलर्ड पोर्शन कॉर्डॅज आयरिस आयरिस हा भाग कोरॉइडचा भाग आहे वेस्क्युलर भाग आहे हा कुठे प्रेझेंट आहे स्क्लेरा आणि कॉर्निया यांच्या जंक्शनच्या पाठीमागच्या बाजूला हा थीन कलर्ड पोर्शन आहे आयरिस आयरिस इज परफोरेटेड इन द मिडल बाय अॅन ॲपर्चर एज प्युपिल आयरिस जो आहे हा कम्प्लिटली कॉर्नियासारखा पॅक स्ट्रक्चर नाही ह्याच्यामध्ये जो आहे ॲपरचर आहे छिद्र आहे ज्या छिद्राला आपण प्युपिल असं म्हणतो म्हणजे पिपिल्सच्या सराउंडिंग काय आहेत सगळ्या आयरिस आणि आयरिस किंवा कोरॉइड हा कलर्ड पोर्शन आहे पिगमेंटेड पोर्शन आहे ज्यामुळे आपल्या डोळ्यांना रंग येत असतो ब्राऊन असेल ब्लॅक असेल हे जे कलर आहेत दीज कलर्स आर ड्यू टू द पिगमेंटेशन ऑन आयरिस स्मूथ मसल्स ऑफ आयरिस हेल्प इन रेग्युलेटिंग द साईज ऑफ पिपिल डिपेंडिंग ऑन इंटेन्सिटी ऑफ लाईट एंटरिंग इन द आयबॉल जसं लेन्स हा अकोमोडेट होत असतो तसं प्युपिलसुद्धा येणारी लाईट इंटेन्सिटी कशी आहे जर तीव्र प्रकाश आहे तर अशा वेळेस प्युपिल आपोआप त्याची साईज कमी करतात कन्स्ट्रिक्ट होतात आणि जेव्हा डीम लाईट आहे बघण्यासाठी लाईट इंटेन्सिटी कमी आहे तर त्यावेळेस प्यूपिल हे आपोआप काय केले जातात डायलेट केले जातात म्हणजे प्युपिलचा आकार हा लाईट इंटेन्सिटीवरून ते बदलत असतात व्हॉट इज द पर्पज की मॅक्झिमम क्लॅरिटी ही इमेजची असावी त्यामुळं हे अकोमोडेशन होत असते द पिगमेंट इन द आयरिस डिटरमाइन्स द कलर ऑफ आय करेक्ट आयरिसचा जो कलर आपल्या डोळ्यांचा जो कलर आहे हा कशावरून ठरवला जातो आयरिसमध्ये असणाऱ्या पिगमेंट्सवरून अशा पद्धतीने कोरॉइड ही लेअर आहे ज्यामध्ये तीन भाग आहेत कोरॉइड प्रॉपर सिलियरी बॉडी आणि आयरिस आणि आयरिसमध्ये जे परफोरेशन आहे त्याला म्हटलं जातं प्युपिल त्यानंतर आहे त्याच्या पाठीमागे येणारा लेन्स हा भाग आहे इट इज ट्रान्सपरंट इलास्टिक बाय कॉन्वेक्स स्ट्रक्चर कसं आहे ट्रान्सपरंट आहे लाईट रेस त्यामधून पास व्हावे लागतात इलास्टिक आहे कारण त्यामध्ये लाईट इंटेन्सिटीनुसार अकोमोडेशनची कॅपॅसिटी आहे आणि बाय कॉन्वेक्स स्ट्रक्चर आहे इट इज सस्पेंडेड इन द आयबॉल बाय सस्पेन्सरी लिगामेंट आपण पाहिलं सिलियरी बॉडीकडून निघणारे जे लिगामेंट आहेत सस्पेन्सरी लिगामेंट यांच्याद्वारे लेन्स हा सस्पेंडेड पोजिशनमध्ये ठेवला जातो लेन्स डिव्हाइड्स द कॅव्हिटी ऑफ आयबॉल इन टू टू चेंबर लेन्समुळं आयबॉलमध्ये दोन चेंबर हे तयार केले जातात पहिला आहे इंटेरियर चेंबर दुसरा आहे पोस्टेरियर चेंबर जो लेन्सच्या समोर आहे तो इंटेरियर चेंबर आहे ज्याच्यामध्ये समोरच्या बाजूला कॉर्निया येईल आणि त्याचा बॅक भाग हा लेन्सद्वारे तयार केला जाईल हा एंटेरियर चेंबर इट इज स्मॉल अँड इट इज फिल्ड विथ अ क्लिअर वॉटरी फ्ल्यूड दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्वेस ह्युमर हा चेंबर छोटा हे या मदे fluid -like आहे आणि यामध्ये वॉटरी फ्ल्यूड लाईक सिक्रेशन्स आहेत ज्याला म्हटलं जातं ॲक्वेस ह्युमर बरोबर कोरॉइड प्रॉपरच्या ज्या इपिथिलियम आहेत ह्या ॲक्वेस ह्युमर तयार करत असतात त्यानंतर आहे पोस्टेरियर चेंबर जो की आता कोणत्या दोन स्ट्रक्चरमध्ये येईल लेन्स हा समोर असेल आणि रेटिना हा पाठीमागच्या बाजूला असेल इट इज अ लार्ज चेंबर अँड इट इज फील्ड विथ अ लाईक फ्ल्यूड दॅट इज कॉल्ड ॲट व्हिट्रियस ह्युमर यामध्ये मात्र वॉटरी फ्ल्युड नाही हे थोडंसं जेली सी घटक आहेत ज्याला म्हणलं जातं व्हिट्रियस ह्युमर द चेंबर्स मेंटेन द शेप ऑफ आयबॉल या चेंबरमुळं आणि त्यामध्ये असणाऱ्या फ्ल्युडमुळं आयबॉलचा शेप हा मेंटेन ठेवला जातो आणि सोबतच <coughs> आयबॉलमधलं जे इंट्रा ऑक्युलर प्रेशर आहे हे सुद्धा मेंटेन ठेवण्यासाठी हे चे जे काही फ्ल्यूड आहेत हे मदत करत असतात ज्यामुळे लेन्स हा प्रॉपर पोझिशनमध्ये ठेवला जातो दिस इज अबाउट लेन्स त्यानंतर या ठिकाणी आपण फिगर बघू रेटिना हे स्ट्रक्चर आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आता आपण आयबॉल गोलाकाराचा भाग आहे त्यामध्ये बाहेरची लेअर बघा स्क्लेरा ब्ल्यू कलरची त्यानंतर कोरॉइड रेड कलर आणि रेटिना सगळ्यात मधली ही ऑरेंज कलरची आहे तर स्क्लेरा भाग पाहू पहिल्यांदा स्क्लेरा बघा आयबॉलचा आपल्याला फक्त इंटेरियर वन थर्ड भाग दिसतो पोस्टेरियर टू थर्ड भाग हा पाठीमागच्या बाजूला असतो तर ब्ल्यू कलरचा भाग समोरच्या बाजूने ट्रान्सपरंट स्ट्रक्चर कॉर्निया हे आहे आणि ज्याला बल्जिंग दाखवलेली आहे थोडा पुढे आलेला भाग आहे ट्रान्सपरंट भाग आहे त्यानंतर कोराईड ही लेअर ह्या कोराईड लेअरपासून तयार होणाऱ्या सिलियरी बॉडीज त्यानंतर आयरिस आयरिस हा बघा कॉर्नियाच्या पाठीमागे येणारा भाग आहे परंतु कॉर्नियाच्या पाठीमागे येत असताना तो कम्प्लीट त्याला पॅक करत नाही तर आयरिसमध्ये थोडा गॅप आहे ज्याला प्युपिल हे नाव दिलेलं आहे आणि ह्या प्युपिलच्या पाठीमागे आहे लेन्स जो लेन्स सस्पेन्सरी लिगामेंटद्वारे प्रॉपर मध्ये हेल्ड आहे आणि खालच्या बाजूला सस्पेन्सरी लिगामेंट जिथं अटॅच आहेत रेड कलरचं जाड स्ट्रक्चर दॅट इज द सिलियरी बॉडी अँड सिलियरी मसल्स कोरॉइडचे भाग आहेत रेड कलरचे ठीक आहे आता ह्या लेन्स आहे ज्यामुळं आयबॉलमध्ये दोन चेंबर तयार होतात एंटेरियर आणि पोस्टेरियर तर एंटेरियर चेंबर विथ ॲक्विस ह्युमर जिथं लिहिलं आहे तो भाग पहा म्हणजे हा कशामुळे तयार होतो ह्याला पाठीमागे लेन्स आहे समोरच्या बाजूला कॉर्नियाची वॉल आहे आणि यामध्ये असणारा हा छोटा चेंबर आहे ज्यामध्ये वॉटरी सबस्टन्स ॲक्विस ह्युमर आहे तर पाठीमागच्या बाजूला व्हिट्रियस चेंबर किंवा पोस्टेरियर चेंबर आहे जो समोरच्या बाजूला लेन्सने आणि पाठीमागच्या बाजूने रिटायन्याने बनलेला आहे आणि यामध्ये जेली लाईक मटेरियल आहे ज्याला व्हिटरेस ह्युमर असं म्हणतात आणि ह्या दोन्ही चेंबरच्या फ्ल्यूडमुळं आयबॉलचं प्रेशर मेंटेन असतं आहे लेन्स हा प्रॉपर पोझिशनमध्ये फिक्स असतो आणि आयबॉलचा शेप हा मेंटेन ठेवल्या जातो दिस इज हाफ ऑफ द आय दिज आर सम क्वेश्चन्स सॉल्व देन अँड थँक्यू